वेकोली माजरी क्षेत्राच्या महाव्यवस्थापकाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात क्षेत्रातील संयुक्त खदान मजूर संघ आयटक संघटनेतर्फे दिनांक 8 रोज रविवार पासून कुचना येथील महाप्रबंधक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। वेकोली महाप्रबंधकाकडून मनमानी कारभार सुरू असून कामगार तथा कामगार संघटनांचे कोणतेही प्रश्न महाप्रबंधकाकडून सोडविले जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। त्याचप्रमाणे महाप्रबंधकाची वागणूक हेकेखोरपणाची व भ्रष्टाचाराला वाव देण्याची असल्याचा आरोपही संघटनेतर्फे करण्यात आला आहे। क्वार्टर आवंट प्रकरणात अनियमितता असून अनेक कामगारांना नियमबाह्य पद्धतीने क्वार्टर देण्यात आले असल्याचे आरोपही संघटनेतर्फे करण्यात आला। यावेळी महाप्रबंधकाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली व कामगारांच्या समस्यांची दखल न घेतल्यास सदर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। देशातील व राज्यातील घडामोडी रोज सर्वात आधी बघण्याकरिता न्यूज BHD चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला ऑलवर सेट करा आणि बघा मराठी बातम्या रोज सर्वात आधी।